विद्यार्थ्यांनो आज आपण जैविक विदारण हा घटक अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने जैविक विदारण हे सजीवांमुळे घडून येत असते. जैविक विदारण म्हणजे काय? पृथ्वीवर जैविक घटकांच्या क्रियेमुळे जे खडकांचे विखंडन होते त्यास जैविक विदारण असे म्हणतात. जैविक विदारण या घटकात सजीवांमुळे प्रामुख्याने घडत असते. जैविक विदारणास कारणीभूत असणारे काही घटक आपण अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने वनस्पती. विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितच असेल की वनस्पती हा सुद्धा जैविक विदारणास प्रमुख कारणीभूत असणारा घटक आहे. जुने उदाहरणार्थ जुने गड किल्ले, मंदिरे, वास्तू यावर वनस्पती उगलेल्या असतात. परिणामी ह्या वस्तू जसजशा वाढतात तसतसे त्यांचे मूळ सुद्धा वाढतात. त्याचा परिणाम त्या मुळांमुळे ताण निर्माण होतो, ते जमीन किंवा त्या भिंती दुभांगतात आणि ह्या क्रियेमुळेच त्या ठिकाणी विदारण क्रिया घडून येते आणि ही विदारण क्रिया म्हणजेच जैविक विदारण होय. तसंच सेवा व दगडफूल सारख्या सूक्ष्म वनस्पती सुद्धा जैविक विदारणास कारणीभूत असतात. ह्या वनस्पती प्रामुख्याने जास्त पावसाच्या प्रदेशात उगलेल्या दिसतात. ह्या वनस्पती ज्या वेळेस खडकांवर उगतात खडकांना सूक्ष्म भेगा असतात. परंतु जसजसा ह्या वनस्पतींचा विस्तार वाढत जातो तसतसे त्या वनस्पतींचे मूळ सुद्धा वाढतात. परिणामी याचा परिणाम काय दिसून येतो की त्या खडकांना भेगा पडत जातात. परिणामी त्या विदारणास कारणीभूत ठरतात. म्हणजेच सेवा आणि दगडफूल सारख्या सूक्ष्म वनस्पती सुद्धा जैविक विदारण घडवून आणतात. प्रामुख्याने जैविक विदारणास प्रमुख घटक म्हणजे प्राणी. विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितच आहे जैविक विदारण करणारे प्राणी कोणते. उदाहरणार्थ मुंग्या. मुंग्या ह्या जमिनीमध्ये समूहाने जमिनीचे खनन करत असतात. म्हणजेच वास्तव्यासाठी वारूळ तयार करतात. म्हणजेच त्या ठिकाणी मुंग्यांद्वारे झालेले जे विदारण हे जैविक विदारण होय. त्याचप्रकारे उंदीर, भूस हे प्राणी प्रामुख्याने वास्तव्यासाठी बिळं तयार करत असतात. बिळं तयार करत असताना ते जमीन कोरतात आणि ह्याच क्रियेलाच खनक असे म्हणतात. प्रामुख्याने मुंग्या वारूळ तयार करतात, उंदीर घूस बिळं तयार करतात आणि ह्या प्राण्यांना खनक प्राणी असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहितच आहे की जैविक विदारण ही क्रिया प्रामुख्याने सजीवांपासूनच घडून येत असते आणि वरील घटकांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की जैविक विदारण ही एक सजीवांद्वारे होणारी क्रिया होईल.